नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. युवा कृषी महोत्सव 2019 बळीराजाच्या उन्नतीसाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भव्य दिव्य कृषी प्रदर्शन. अत्याधुनिक आणि संशोधित पिकांची वाण, जातीवंत जनावरं आणि पशुपक्षी. स्थळ ग्रामपंचायत शेजारी गडिंग्लज रोड गारगोटी. या दालनाला सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या. सचिन तेंडुलकरांचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. क्रिकेट विश्वावर शोककळा. हिंमत असेल तर आगामी निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढून दाखवावं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे शरद पवार अशोक चव्हाण यांना खुले आव्हान. महाराष्ट्रामध्ये तर आता बस 3 राज्यांमध्ये यांचा पराभव झाला. काय पराभव झाला? 2 राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये विजयी झाली काँग्रेस. त्यांच्यापेक्षा 150,000 मतं पूर्ण राज्यामध्ये भाजपला जास्त. 5 आमदारांचा फरक पडला. त्यातले 2 आमदार 1-1 मताने गेले आणि 11 आमदार 10 कमी मताने गेले. ह्याला काय पराभव म्हणायचा? की आम्हाला सगळ्या राज्यात तुमच्यापेक्षा 1.5 लाख मतं जास्त पडले. हा, लोकशाहीमध्ये जी रचना आहे ती आम्ही स्वीकारली. आमचे 5 आमदार कमी पडले, तुमचे 5 आमदार जास्त झाले, मुख्यमंत्री तुमचा झाला. असंच राजस्थानमध्ये केवळ 0.4% पण नाही, 0.4% मतं कमी पडल्यामुळे 22 जागा गेल्या. तिथेही असंच आहे की कुठे 800 जागा गेली, 1200 मतं, 1300 मतं गेली. पण त्या 2 राज्यामध्ये पराभव झाल्या. छत्तीसगडमधला पराभव मोठा आहे, मला मान्य आहे. की लगेच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यांना स्वप्न पडायला लागली की आता बस संपलं, मोदींचं राज्य, भाजपचं राज्य, आता आमचं राज्य येणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये 1 निवडणूक आम्ही हरलो नाही. धुळे आम्ही हरलो नाही, नगर आम्ही हरलो नाही, जळगाव आम्ही हरलो नाही, सांगली आम्ही हरलो नाही. 4.5 वर्षामध्ये मुंबईसुद्धा 84 जागा शिवसेनेत असतील, 82 जागा आमच्या. मी चॅलेंज देतो शरद पवारांना, अशोक चव्हाणांना, हिंमत असेल तर वेगळं लढा. चला, शिवसेनेला वेगळं लढू देत, BJPला वेगळं लढू देत, काँग्रेसला वेगळं, राष्ट्रवादीला वेगळं लढू देत. सुटे सुटे लढा. कोणाचं सरकार येत आणि कोणाचं जास्त आमदार येत ते आपल्याला वेगळं भविष्य सांगण्याची आवश्यकता. साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची धावती भेट. एकमेकांना हस्तांदोलन करत लगावले शाब्दिक टोले. सारखा खांदा का दाबतोय? बॉडी नेट आहे तुम्हाला परत प्रत्येक शिकवायचं दाखव. मिरजेत बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे 2 टेम्पो मास पोलिसांनी केले जप्त. दोघांना अटक. आरोग्य विभागाचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष. राफेलवरून लोकसभेत घमासान. काँग्रेसकडून संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेलच्या चौकशीची मागणी. राफेलच्या आरोपांना भाजपकडून बोफोर्सचं प्रत्युत्तर. जत येथील श्री अल्लमा देवीच्या यात्रेची किटच्या कार्यक्रमाने सांगता. देवीचा दरवाजा बंद. संसदेचं इयत्ता 5वी ब. खासदारांनी मा बेटा चोर ह्याच्या घोषणा देत उडवली कागदी विमानं. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. चौकशी करून गुन्हे मागे घेण्याची मागणी. सांगली कृष्णा घाटावर धुक्याची दुलाई. आणखी 2 दिवस थंडीची लाट. हवामान खात्याचा अंदाज.
शबरीमाला मंदिरात 2 महिलांचा प्रवेश, अय्यप्पाच्या दर्शनाचा दावा, शुद्धीकरणानंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुलं, हा तर नारी शक्तीचा विजय, तृप्ती देसाई। हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है, इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा। या मैम। हाँ मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो। सांगली येथे दडगे हायस्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले आहे। सांगली येथे न्यू एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट G.R. कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी सांगली अर्बन बँकेचे बापूसाहेब पुजारी तसेच संस्थेचे सर्व संचालक, आजी माजी शिक्षक उपस्थित होते। या सोहळ्याचे संयोजन मुख्याध्यापक संजय कुंभार व पर्यवेक्षक कार्याध्यक्ष अर्चना जंगम यांनी केले। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे बाल भारतीचे लेखक संदीप नाझरे यांनी त्यांच्या पण थोडा उशीर झाला या सैनिकांच्या जीवनावरील हृदयस्पर्शी पाठाचे कथन करून उपस्थितांना गहिवरून आणले। गावातले चौकात आले, पाराजवळ आले, त्यांच्या लक्षात आलं ही सगळी लोकं आपल्या मागणे येत आहेत। त्यांच्या हातात जाडजूड ट्रंका होत्या, त्या ट्रंका तिथंच टाकल्या आणि धावत सुटले। वाड्याचा दरवाजा उघडला, आत पाऊल टाकला, आतमध्ये घोडाचा निवड दिसत होता आणि त्याच वेळेला भाऊकीतली माणसं तळवटावर बसलेली होती। घरातनं बहिणी बाहेर पडल्या, खोलीतनं वडिलांच्या गळ्यात पडल्या, निरोपावर निरोप धाडलं। आई आजारी आहे, आईनं दुसरा काढला आहे, पण तुम्ही काय येत नाही। बहिणीचं कोह्याळ रडत होतं, सांगत होतं, त्यांची नजर मात्र आईला शोधत होती। माझी आई कुठं दिसते का, माझी आई कुठून येते का, मला नातू बघायचं आहे म्हणणारी माझी आई कुठून येते का। पण आई कुठंच दिसत नव्हती, आई कुठंच दिसत नव्हती। धन्यवाद। यवतमाळ मारेगाव येथे ट्रकची दुचाकीला जोराची धडक झाल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे। मारेगाव येथे एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली, यात महिलेच्या पायावरून ट्रकचे चाक गेले, त्यामुळे महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले। आंबेडकर चौकात 5 वाजता ही घटना घडली आहे। अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं। अफरोज खान हे करणवाडी येथील रहिवासी आहेत, त्यांची मुलं मारेगाव येथील शाळेत शिकतात। शाळा संपल्यानंतर अफरोज हे त्यांच्या पत्नी सीमा खान यांच्यासोबत मुलांना घेऊन दुचाकीने मारेगाववरून गावी जात होते। त्याचवेळी बालू चव्हाण हा सिमेंट भरलेला ट्रक RJ11GA9823 घेऊन यवतमाळच्या दिशेने जात होता। ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली, यात महिला खाली पडली आणि तिच्या मांडीवरून ट्रकचे सर्व चाक गेले, त्यामुळे महिलेच्या पायाचा चेंदामेंदा झाला तर इतरांना इजा झालेली नाही। आजरा येथे त्रिवेणी ग्रामीण साहित्य संमेलन पार पडले।
आजरा येथे त्रिवेणी ग्रामीण साहित्य संमेलन पार पडले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. राजदत्त म्हणाले, साहित्य संमेलन हे माझे क्षेत्र नाही, मात्र साहित्याच्या जोरावर मी मोठा झालो आहे. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात साहित्य संमेलन होत आहे ही आनंददायी घटना आहे. तसेच डॉक्टर सुनील कुमार लवटे म्हणाले, साहित्य संमेलने सांस्कृतिक आव्हाने म्हणून महत्वाची ठरत आहेत. संमेलनातून साहित्य स्वरूप प्रकार इतिहास म्हणून मांडणी होत असते. स्वागत अध्यक्ष उमेश आपटे यांची भाषण झाली. यावेळी राजाभाऊ शिरगुप्पे, रवींद्र आपटे, कवी अरुण म्हात्रे, विश्वनाथ करंबळी, वसंतराव धुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शालेय जीवनात मिळणाऱ्या संधीचं सोनं करा, पलूस तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ सीमा मांगलेकर यांचं वक्तव्य. भिलवडी शिक्षण संस्थेच्या खासगी मराठी प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळी व हस्तकला प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बालचमूंनी लेखन केलेल्या बालकुंज या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विविध गुणदर्शन कार्यक्रमास रसिकांकडून प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्था सचिव संजय कुलकर्णी, संस्थेचे संचालक अण्णा शेटे आदी मान्यवरांसह विद्यार्थी पालक उपस्थित होते. सद्गुरू श्री नारायण महाराज यांचे माळशिरस कणेरमध्ये मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं. माळशिरस कणेर गावचे ग्रामदैवत श्री कणेरसिद्ध बाबा मंदिराचा कलशारोहण सोहळा आज दुपारी 3 वाजता श्री सद्गुरू नारायण अण्णा महाराज यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यासाठी कणेर गावच्या माहेरवासींनी कलश घेऊन मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या. तसेच अश्व व गजराजांनीही आपली हजेरी लावली. कणेर ग्रामस्थांच्या वतीने त्या सर्वांचे साड्या देऊन स्वागत करण्यात आले. श्री सद्गुरू नारायण महाराज यांचे कणेर नगरीमध्ये मोठ्या दिमाखात सोनेरी रथात वाजत गाजत मोठ्या धूमधडाक्यात मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी कणेर गावामध्ये लाखो भाविक भक्त या विलक्षण नयनरम्य सोहळ्याचे दृश्य पाहण्यासाठी हजर झाले होते. शरद पवार काँग्रेसचे वकील आहेत, त्यांना दुसरा पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांनी घणाघाती आरोप केला आहे. काँग्रेस पक्षाला पवारांसारखा मोठा वकील लाभला आहे, त्यांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जर कोण मान्य करत नसेल तर त्यांनी नेता म्हणवून घेऊ नये असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तसेच अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आगामी काळात निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढवणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. असं आहे की मी पुन्हा एकदा सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यातले कागदपत्र हे आपल्या एजन्सीजनी तयार केलेले नाहीत. यातले कागदपत्रांचे 2 बेसिस आहे. तिथल्या कोर्टामध्ये झालेले निर्णय, त्याच्यात आलेले पुरावे, आणि दुसरं त्यांच्या एजन्सीजनी जे काही छापे टाकले होते त्यात मिळालेले कागदपत्र आणि मग आपले कागदपत्र.
हे कोरॅबोरेट होत आहे. म्हणजे आता उद्या जर कोणी हे म्हटलं की हे सगळ्या गोष्टी 2008 साली आताच्या सरकारनं जाऊन तयार केल्या तर किती हास्यास्पद असेल. आताचं सरकार जाऊन तर 2008 साली 10 साली 11 साली 12 साली 13 साली किंवा 14 साली देखील या गोष्टी तयार करू शकत नाही. हे तिथल्या कोर्टामध्ये 12-13 साली उघडकीस आलाय आणि त्यानंतर उघडकीस आल्याबरोबर सरकारनी अगस्टा वेस्टलँडचं डील कॅन्सल केलं तोपर्यंत 3 हेलिकॉप्टरची डिलिव्हरी झाली होती. त्यामुळे आता सध्या एक चांगलं आहे की काँग्रेस पक्षाला पवार साहेबांसारखा एक वकील लाभलेला आहे. पण मला असं वाटतं की ते देखील मनातले जाणतायत की यात काय भ्रष्टाचार झालाय हे पवारांनाही माहिती आहे, परंतु आता त्यांना वकिली करण्यापासून काही मला पर्याय यातनं दिसत नाही. नवीन वर्षी कायम आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांनाही युनिफॉर्म मिळणार आहे. 26 जानेवारीला कायम कर्मचारी व मानधन कर्मचाऱ्यांना महापालिकेने युनिफॉर्म द्यावेत अशी मागणी नगरसेवक संजय मेंढे यांनी केली आहे. तसेच विविध विभागातील कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात येणार आहे. वरती विचारलं, चव्हाण साहेबांना फोन केला की ते सांगतात आजच मटेरियल आम्ही पाठवून दिलेलं आहे. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी विचारलं असतात, त्याने म्हणतात बल आलेले आहेत पण अजून चोक आलेले नाहीत, तुमच्या त्या भागातले ते चोक बंद आहे. आज या ठिकाणी मागच्या वेळेला स्टँडिंगमध्ये आम्ही या विषयी ज्यावेळेला काढलं होतं त्यावेळेला ठेकेदाराचं बिल द्यायचं असल्यामुळं तो आपल्याला मटेरियल देत नाही अशा पद्धतीनं त्यावेळेला अधिकाऱ्यांनी उत्तर सांगितलं होतं. आम्ही त्या ठिकाणी सभापतींना सांगून त्या ठिकाणी त्या ठेकेदाराचं बिल सुद्धा या ठिकाणी 50% काढायला सांगितलं होतं. त्या पद्धतीनं त्याला 50% चेकसुद्धा दिलेला आहे पण तरीसुद्धा तो मटेरियल पुरवत नाही. आज या ठिकाणी विचारलं असता अधिकाऱ्यांच्याकडे असं उत्तर येतं की आम्ही ऑर्डर दिल्यानंतर त्या ठिकाणी ते संबंधित ठेकेदार मॅन्युफॅक्चरिंगला त्यांना ऑर्डर देतो आणि मग ते मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर मग आपल्याकडे मटेरियल येतं. मग आम्ही त्यांना तेच म्हटलं की हे कालावधी याचा किती लागणार, आम्ही ऑर्डर दिल्यानंतर किती कालावधी देणार तर त्या बाबतचं उत्तर त्यांना आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या बाबतीत त्या ठिकाणी देण्यात आढळलं, त्याला देता आलं ते उत्तर. सांगली महानगरपालिकेत 50%हून जास्त भाग अंधारात असल्यामुळे तातडीने साहित्य देण्याची नगरसेवक विष्णू माने यांनी मागणी केली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 50%हून जास्त भाग अंधारात असल्याने तातडीने साहित्य देण्याची मागणी नगरसेवक विष्णू माने यांनी केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे. वारंवार मागणी करूनही इलेक्ट्रिक साहित्य मिळत नाही त्यामुळेच नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. तातडीने साहित्य द्यावे अन्यथा स्ट्रीट लाईट मटेरियल ठेका रद्द करावा अशी मागणी केली आहे. तसेच स्थायी समितीच्या सभेला नेहमी गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या ठेकेदाराला गेल्या मीटिंगमध्ये विषय निघाल्यानंतर मटेरियल पेमेंट बी देण्याचे आम्ही स्थायीने आदेश दिले आणि त्याला 50% पेमेंट दिले आणि अद्यापही मटेरियल न आल्यामुळं त्या ठेकेदाराचा ठेका तर रद्द करून दुसऱ्याकडून मटेरियल द्या. मग अधिकाऱ्यांनी मांडले की 4 दिवसात मटेरियल पुरवठा करतो, मग ते ट्यूबा असतील, बल असतील किंवा चोक असतील, सर्व साहित्य 4 दिवसात उपलब्ध करा, नाही जर केले तर त्याचा ठेका रद्द करून नवीन ठेकेदाराला ठेका द्यावा अशी आम्ही मागणी केली. सांगलीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचा दारू नको दूध प्या उपक्रम संपन्न झाला. सांगलीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीकडून दारू नको दूध प्या उपक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषदेसमोर असणाऱ्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, नगरसेवक आयुब बारगीर, माजी महापौर सुरेश पाटील, शहराध्यक्ष सागर घोडके, शुभम जाधव, मनोज भिसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. की दारू ही वाईट आहे, लोकांनी दुधातकडे लक्ष द्यावं, आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं, आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं ह्यासाठीच हा उपक्रम आम्ही केलेला आहे आणि त्याला फार चांगला रिस्पॉन्स आहे. मागच्या वेळी जेवढी कमी 3-4 हजार युवक इथं येऊन दूध पिऊन गेले, यावर्षी त्याचा आकडा डबल निश्चित होईल असं मला वाटतं आणि हा संदेश लोकांना तरुणांना द्यायचा आमचा हा प्रयत्न. हे कौतुक केलेलं आहे राष्ट्रवादी मार्फत हा उपक्रम गेली 8 वर्ष आम्ही चालत असताना मागच्या वर्षी 4-4.5 हजार लोक आणि युवक दूध पिली, आज ह्या उच्चांकी दरानं आज 10-10.5 हजार लोक 10 वाजेपर्यंत आज दूध घेण्याचा
लाभ घेतील आणि हा ह्याला चांगला उद्दंड प्रतिसाद देत असल्यामुळं अनेक संघटनांनी याचं अनुकरण करण्याचं ठरवलेलं आहे. सांगली मिरज कोकणमध्ये हा संदेश गेला असल्यामुळं दारू नको दूध पे हा संदेश सगळीकडे गाजत आहे. विना परवाना अनधिकृत बांधकाम करून इमारतीचा शैक्षणिक कामासाठी वापर केल्याप्रकरणी इचलकरंजीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतीत अधिक माहिती अशी, अप्पासू रामचंद्र तांबे यांनी खंजिरे मळा येथे तांबे यांच्या नावावर असलेल्या 8 विना परवाना व परवान्यापेक्षा ज्यादा बांधकाम केले आहे. यावत नगरपालिकेने रितसर नोटीस पाठवली असून या नोटीसीस कोणत्याही प्रकारचे उत्तर किंवा कायदेशीर कागदोपत्री पुरावा नगर परिषदेस दिलेला नाही. तसेच इमारतीचा रहिवासी वापर न करता शैक्षणिक वापरासाठी केला, ज्यादा बांधकाम काढून घेतलेलं नाही, कोणतीही कागदपत्रे हजर न करता अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्यानं संशयित तांबे यांच्या विरोधात गावभाग पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी 2 याच तांबे क्लासेसवर इन्कम टॅक्स धाड पडली होती, यामुळे सुमारे 4 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तांबे क्लासेसवर वरवर घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इचलकरंजीमध्ये 2 जोरदार हाणामारी झाली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 31 रोजी रात्रीच्या सुमारास गावभाग परिसरातील 2 हाणामारी झाली. यात जखमी झालेल्या एकास काही जणांनी आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी पुन्हा आयजीएम रुग्णालयात घुसून जमावाने जखमीस वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोरच मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी जमावाने आयजीएम रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातील खिडक्यांच्या काचा, केबिनच्या काचा, खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. यावेळी काही तरुणांनी आयजीएम हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरनाही मारहाण करण्याचे प्रकार घडले. यावेळी हॉस्पिटलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. आयजीएम हॉस्पिटल हे सध्या महाराष्ट्र शासन चालू होत आहे. गेल्या 1.5 नगरपालिकेच्या ताब्यात असणारं हॉस्पिटल महाराष्ट्र शासन चालवत आहे. 7 वेतन आयोगासाठी इचलकरंजीत पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर 7 वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून विनाअट लागू करावा या व अन्य मागण्यांसाठी राज्यातील 360 नगरपालिका महानगरपालिकेतील सुमारे 65,000 कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. इचलकरंजी नगर परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरुवात केली. सकाळी नगरपालिका कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी पालिका प्रवेशद्वारात एकत्रित जमून ठिय्या आंदोलन केले. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. राज्य सरकारला देण्यात आलं होतं, पण राज्य सरकारनं त्याच्या वतीत कोणताही विचार न करता मागच्या गुरुवारी जे मंत्रिमंडळाची मीटिंग झाली त्याच्यामध्ये फक्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाच लागू करण्यात आलं आणि त्याच्यात नगरपरिषदा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं. आणि म्हणून आम्ही शनिवार रविवार सोमवार 3 काळ्या फिती लावून महाराष्ट्र राज्यातल्या सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलं आणि आजपासून 7 वेतन आयोग मिळेल तोपर्यंत बेमुदत संप आम्ही चालू केलेला आहे. तरी शासनाने याच्याभोवती ताबडतोब निर्णय घ्यावे याची अपेक्षा व्यक्त करतो. इचलकरंजीमध्ये बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून पोलीस आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रकार घडून येत आहेत. इचलकरंजी शहरातील शहर वाहतूक पोलिसांकडून सध्या 2-3 शहरातील अनधिकृत उभारण्यात आलेले 2-व्हीलर 4-व्हीलर नो पार्किंगमध्ये उभारण्यात येणाऱ्या गाड्या उचलण्यात येत आहेत. त्यामुळे पोलीस व नागरिकांमध्ये वादावादीचे प्रकार घडू लागले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्टेट बँक, तसेच मलाबादे चौक ते गांधी पुतळा, राजवाडा बस स्थानक आदी परिसरांमध्ये 2-व्हीलर व 4-व्हीलर बेशिस्तपणे लावले जातात. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने 2 साह्यानं गाड्या उचलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या मार्फत शहरांमध्ये पार्किंग पट्टे न मारल्यामुळं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 2-व्हीलर वाहनधारक व पोलिसांमध्ये काही वेळा वादावादीचे प्रकार देखील घडले.
आज HDFC बँकेसमोर उभारण्यात आलेल्या गाड्या बेशिस्तपणे लावण्यात आल्या होत्या. पोलीस उचलत असताना यावेळी वाहनधारक व पोलिसांमध्ये सुमारे अर्धा तास वादावादीचे प्रकार घडल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. क्रेनची पोलिसांची पावती केल्याशिवाय गाडी सोडली जाणार नाही असा पवित्रा पोलिसांनी घेतला होता. नवीन वर्षात बाप्पांच्या दर्शनासाठी पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. नवीन वर्ष म्हटलं की मौज मजा मस्ती, पण पुणेकरांनी नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन केली. पहाटेपासूनच भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. बाप्पांचं मनमोहक रूप डोळ्यात साठवून नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचं जावो ही मनोकामना व्यक्त करत सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात आनंदमयी तसेच सांस्कृतिक पद्धतीनं जाण्याकरिता भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली. हा नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं जावो तसेच यावर्षी महाराष्ट्रासाठी दुष्काळमुक्त असावं असं साकडं भक्तांनी बाप्पाच्या चरणी घातलं आहे. नवीन वर्ष आहे त्यामुळं भाविकांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी जरा जास्तच प्रचंड गर्दी झालेली आहे. भाविकांच्या मनात नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी गणराया चरणी भाविक नतमस्तक होतात आहे, त्यामुळं प्रचंड गर्दी झालेली आहे. मी नवीन वर्षाच्या सर्व भाविकांना आरोग्यदायी सुखदायी अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे शुभेच्छा देतो. तसेच यंदा दुष्काळ असल्यामुळे पाण्याचा वापर सर्वांनी योग्य करावा, तसेच गणराया चरणी असं साकडं घालतो की यावर्षी तरी चांगला पाऊस होऊ दे व महाराष्ट्राचं जे दुष्काळ झालेलं आहे दुष्काळाचं संकट महाराष्ट्राहून जाऊ दे, हीच गणराया चरणी नववर्षानिमित्त प्रार्थना करतो. एकूणच खरं तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन मी तरुणांना हे सांगू इच्छितो की नवीन वर्ष जे ते आपण जर आध्यात्मिक प्रकारे साजरं केलं तर ते नितकंच ते वर्ष जे आहे ते आध्यात्मिक प्रकारे जातं. म्हणजे मी तरुणांना हेच सांगू इच्छितो की बाहेर जाऊन मौज मस्ती वगैरे करण्यापेक्षा जर आपण देवाच्या सान्निध्यात जर एक दिवस घालवला तर येणारं वर्ष जे आहे ते चांगल्या प्रकारे जातं. पक्षपाती मुख्यमंत्र्यांमुळे भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट असल्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे.
भीमा कोरेगाव लढाईच्या 201 वर्षाच्या निमित्तानं कळंबी येथे वीर शिदनाक शौर्य परिषद पार पडली. यावेळी परिषदेचे अध्यक्ष सुरेश दुधगावकर, समिती सदस्य किरणराज कांबळे, सामाजिक कार्यकर्ते असीफ बाबा यांच्यासह दलित समाज बांधव मोठ्या संख्येने या परिषदेला उपस्थित होते. यावेळी सुमंत कोकाटे यांनी बोलताना भीमा कोरेगावची लढाई हिंदू धर्माच्या विरोधात नव्हे तर पेशवेशाही विरोधात आहे. मात्र आज जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा उद्योग सुरू आहे. गेल्या वर्षी घडलेला भीमा कोरेगाव दंगलीस आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अद्याप दंगलखोरीतील खरे गुन्हेगार मोकाट आहेत आणि सरकार याबद्दल काहीच करत नाही, कारण गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री पक्षपातीपणा करत आहेत. विधानसभेत दंगलीतील आरोपींच्यावर कारवाई करण्याऐवजी क्लीन चिट दिली जाते, त्यामुळे अद्याप कोणत्याही गुन्हेगारांवर कारवाई होऊ शकली नाही, त्यामुळे हे सरकार दंगली घडवणारं सरकार आहे असा आरोप कोकाटे यांनी केला. कोरेगाव भीमा या ठिकाणी मराठा, महार, मुस्लिम, शीख, राजपूत, मातंग, रामोशी यांनी खांद्याला खांदा लावून लढा दिला. त्या 500 शूरवीरांमध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदारांचे मावळे आहेत आणि 300 ब्रिटिशांच्या मदतीनं ही लढाई 1 जानेवारी 1818 झाली. ही लढाई पेशव्यांच्या विरोधातली लढाई आहे, ती हिंदूंच्या विरोधातली लढाई नाही, ती मराठ्यांच्या विरोधातली लढाई नाही, ती छत्रपतींच्या विरोधातली लढाई नाही, तर ती पेशव्यांच्या विरोधातली लढाई आहे. जी भावंडं खांद्याला खांदा लावून लढली, म्हणजे मराठा, महार, मुस्लिम, मातंग, रामोशी, हे सगळेजण खांद्याला खांदा लावून लढले. त्यामध्ये शिदनाक महार त्यांच्या साथीदारांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि जी भावंडं आपल्या स्वराज्यासाठी, अस्मितेसाठी लढले, त्यांच्यातच भांडण लावण्यामध्ये हे विद्यमान केंद्र सरकार आणि राज्य सरकार यशस्वी झालेलं आहे. जातीजातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तणाव होऊ नये, भांडण होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे. आणि ही जी शौर्य परिषद होत आहे, ही शौर्य परिषद आपल्या इतिहासाचं जागरण आहे, आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगण्याचा कार्यक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतं, तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा आपल्याच इतिहासाचं भांडवल करून शत्रू आपल्याला गुलाम बनवतो. छत्रपती शिवाजीराजेंच्या काळात, संभाजीराजेंच्या काळात, राजाराम महाराजांच्या काळात महार सैनिकांनी मोठा पराक्रम गाजवलेला आहे. शिवाजीराजेंच्या सैन्यामध्ये महत्त्वाच्या पदावरती, किल्ल्यावरती विशेषतः मेटकरी किंवा महत्त्वाच्या सैन्य दलामध्ये महत्त्वाच्या पदावरती महार शूरवीर होते. छत्रपती संभाजीराजेंच्या सोबत अनेक महार शूरवीर होते. आणि राजाराम महाराजांनी तर वाई प्रांतामध्ये नागेवाडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी नागनाथ महार यांना पाटीलकी दिलेली आहे. म्हणजे राजाराम महाराजांच्या काळामध्ये पाटीलसुद्धा महार होते. आणि विशेषतः छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीची देखभाल करण्याचं काम गोविंद गोपाळ यांनी केलेलं आहे. आणि त्याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे संभाजी पुत्र शाहू महाराजांनी गोविंद गोपाळ यांना इनाम दिलेलं आहे त्या ठिकाणी, आणि ते इनामपत्र सनद देखील आज उपलब्ध आहे. इतका मोठा ऐतिहासिक पुरावा आणि जातीजातीमधला ऐतिहासिक ऋणानुबंध आहे, त्यामुळे कोणीही या समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करू नये. आणि म्हणून ही शौर्य परिषद ही स्वाभिमान जागवणारी, इतिहासाचं पुनर्जागरण करणारी, इतिहासाचं शुद्धीकरण करणारी अशी परिषद आहे. याचबरोबर इथे वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. युवा कृषी महोत्सव 2019 बळीराजाच्या उन्नतीसाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भव्य दिव्य कृषी प्रदर्शन, अत्याधुनिक आणि संशोधित पिकांची वाण, जातीवंत जनावरं आणि पशुपक्षी, अत्याधुनिक शेती अवजारं, शेतीसंबंधी पूरक मार्गदर्शन, अशी शेती पंढरी म्हणजेच युवा कृषी महोत्सव 2019. बळीराजाच्या उन्नतीसाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भव्य दिव्य कृषी प्रदर्शन. स्थळ ग्रामपंचायत शेजारी गडिंग्लज रोड, गारगोटी. या दालनाला सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या. स्नेहशक्ती अफाट, कार्यशक्ती विराट, राजा जनशक्तीचा पृथ्वीराज बाबा पाटील यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
शुभेच्छा माननीय रविदादा खराडे सरचिटणीस सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी माननीय आशिष प्रेम चौधरी विशाल पोळ अनिकेत अभंगे कौतुक चौगुले माहित मुल्ला साहिल शेख तसेच फ्रेंड्स यूथ फाउंडेशन सांगली. सुहास दादा पाटील प्रकाश भाऊ करांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा संतोष भाऊ बंडकर सचिन दादा गळवे सागर भैया मोडरे गणेश भाई गोडसे. वाढदिवस कर्तृत्व संपन्न युवक नेत्याचा राष्ट्रवादी पक्षाचे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री दत्ता पाटोळे अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा माननीय सागर माने कुपवाड शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्ष माननीय पैगंबर शेख ओबीसी संघटना कुपवाड शहर अध्यक्ष माननीय प्रकाश मनगडे माजी अध्यक्ष कुपवाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस व अण्णा ग्रुप वाघमोडे नगर कुपवाड. माननीय श्री सुनील भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा माननीय धीरज सूर्यवंशी उपमहापौर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व हॉटेल रचना सर्व स्टाफ व कर्मचारी व साथीदार ग्रुप सांगली. सर्वसामान्य लोकांसाठी असामान्य लढा देणारे सांगली जिल्ह्याचे लाडके नेतृत्व माननीय आमदार दिनकर तात्या पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा माननीय अजिंक्य भैया पाटील युवा विचार मंच सांगलीवाडी. सांगलीचा अभिमान सांगलीचा स्वाभिमान सांगलीच्या विकासासाठी वाहून घेतलेले गतिमान नेतृत्व माननीय आमदार दिनकर तात्या पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा माननीय आमदार दिनकर तात्या पाटील युवा शक्ती मंच सांगली तसेच लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग कोल्हापूर स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कोल्हापूर मुकेश बारोट एई इन्फ्रा प्रोजेक्ट ठाणे एस व्ही इंजिनिअरिंग अँड कॉन्ट्रॅक्टर्स. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो एक साल का अमेज़न प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम. हेडलाइंस प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत
मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. किंग स्टार ऍक्वासेल अँड सर्व्हिसेस आर ओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात तसेच 13 स्टेज आर ओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स हिरा हॉटेल चौक मिरज. संपर्क 9956890144. आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो. सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल. यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैम. हाँ मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो फिर सही चलो. हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांनी 7-7 सायकल चालवली त्यामुळे राजकीय आखाड्यात खळबळ माजली आहे. 1 जानेवारीला सांगलीच्या इस्लामपुरात आरोग्य पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघाली. तर या रॅलीमध्ये चक्क राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांनी सायकल चालवून सहभाग घेतला. एकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या दोघांनी 7-7 सायकल चालवून अनेकांच्या भुया उंचावल्यात त्यामुळे राजकीय आखाड्यात खळबळ माजली आहे. सायकलचं महत्व मगाशीच KBP कॉलेजच्या पथनाट्याने आपण सर्वांनी सांगितलेलं आहे. शिवाय इंधनाची बचत होते. देश आज आपला आर्थिक अडचणीमध्ये आहे किंवा मंदीच्या लाटेमध्ये आहे. त्याचे कारण डॉलरच्या तुलनेमध्ये जो रुपया घसरत चाललेला आहे याचे एकमेव कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण परदेशातून इंधन आयात करतो आणि त्याच्यावर आपला डॉलर खर्च होतो आणि आपली अर्थव्यवस्था बिघडत चाललेली आहे. प्रत्येकानं थेंब थेंब जरी तेल वाचवायचं ठरवलं तर आपलं आरोग्य चांगलं होईल, आपल्या देशाची अर्थव्यवस्था, देशाचं आर्थिक आरोग्य चांगलं होईल आणि म्हणून देशाच्या दृष्टीनं आपल्या दृष्टिकोनातून. अतिक्रमणात भाजीपाल्याचा गाडा काढल्यानं संतप्त महिलांनी सांगली महानगरपालिकेच्या दारातच बटाटा आणि कांदा ओतून निषेध व्यक्त केला आहे. अतिक्रमण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामागील भाजीपाल्याचा गाडा काढला म्हणून संतप्त भाजी विक्रेत्या महिलांनी महापालिकेच्या दारातच कांदा आणि बटाटा ओतून निषेध केलाय. यावेळी अतिक्रमण अधिकारी घोरपडे आणि संतप्त महिलेचा जोरदार वाद झाला. काय
यावेळी सदर भाजी विक्रेता महिलेनं महापालिकेच्या दारातच ठिय्या मारल्यानं महापालिकेचे कामकाज विस्कळीत झालं. सांगली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं या महिलेचं अतिक्रमण हटवलं होतं. यामुळे संतप्त महिलेने महापालिकेसमोर कांदा बटाटा ओतून गेटही बंद केलं. यावेळी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी त्या महिलेची समजूत काढल्यानं त्या महिलेनं आपलं आंदोलन मागं घेतलं आहे. आज सकाळी अतिक्रमण विभागाच्या घोरपडे यांनी येऊन मारुती रोड इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे माझा गाडा असतोय, भाजीचा गाडा असतोय, त्यांनी येऊन सगळीकडे कारवाई करायची राहिली. फक्त पुतळ्याच्या मागचाच गाडा तेवढा उचलून जवळजवळ 10,000 रुपयाचा त्याच्यावर माल होता, गाड्यासकट सगळं भरून गाडीवर आणलं. ते न विचारता एकदाही मला काही सांगितलेलं नाही, काही नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या स्वच्छतेचं कारण सांगितलेलं आहे. वर्षा 6 महिन्यात नाही एकदा ही येणार स्वच्छता करणार. रोजची स्वच्छता ही आम्हीच करतोय. तिथं राजकारणाच्या नावाखाली चाललेलं आहे सगळं. गरिबांच्या पोटाखाली पोटावर पाय आणायचं. मग मी इथं आले कारण त्यांनी वजन तागडी नेले आहे, सगळा माल नेलाय, विकणार काय मी? रोजच्या माझ्या मालावरच घर चालणार ना माझं. मग मी सरळ सरळ येऊन नगरपालिकेत इथं माल ओतलेला आहे नगरपालिकेच्या दारात, आणि त्या घोरपडेंनी जे आगाऊपणा केलेला आहे तो त्यांनीच निस्तरायचा आहे. आणि सरळ सरळ त्यांनी उलट त्यांची भाषा सगळी बायकांच्यावर बोलण्याची त्यांना पद्धत नाहीच आहे अजिबात. मूजोरी असते प्रत्येक वेळेला. एक दिवस ते मार खाणारच आहेत बायकांच्या हातून. मारुती रोडला तर येतच नाहीत, पण हे असलं आगाऊपणा करायला तेवढं कधी तरी येतात. नसताना गाडा घेऊन आल्यात ना तिथून. मग त्यांच्यावर फौजदारी, मला फौजदारीची भीती दाखवायला लागल्यात. फौजदारी कशी दाखल करायची असते हे मग आम्ही त्यांना दाखवून देऊ. हा, त्यांचा अन्याय आमच्यावर चालणारच नाही ना. मुंगीला सुद्धा पाय दिलं तर राग येतोय. आम्ही तर माणसं आहे, गोरगरिबांच्यावर कशाला यांचा जोर पाहिजे? करायचंय तिथं राजकारण करा ना तुम्ही. सांगलीतले नाही अतिक्रमणच हटवायचं आहे ना. स्टँड भाग आहे, गजबजलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अति तर चालत नाही. हप्ते मिळत असतील ना त्यांना, हप्ते मिळतातच. आणि उचलून आणलेला माल पैसे घेतल्याशिवाय देत पण नाहीत परत गरिबांचा. अन्याय करू नये. हा, गोरगरिबांना अन्याय नको आहे. नव वर्षाच्या पूर्वसंध्येला यवतमाळ आर्णी येथे विक्रीसाठी जात असलेला 16 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. मराठवाड्यातून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे विक्रीसाठी जात असलेला 89 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महागाव तालुक्यातील पोहंडूळ फाट्याजवळ नववर्षाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. जिल्ह्यात गांजा जप्तीची ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईमुळं या भागात नेहमीच गांजाची तस्करी होत असल्याचं उघडकीस आलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या होळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मणवर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की टाटा इंडिका विस्टा MH 21 B 3856 या पांढऱ्या रंगाच्या वाहनातून मराठवाड्यातील माहूर येथून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या भागाकडे मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी करून विक्री करण्याकरिता जात असल्याची माहिती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बोंडे व त्यांचे पथक हे 2 पंच घेऊन महागाव तालुक्यातील पोहंडूळ फाट्याजवळ या वाहनाला पकडण्यासाठी सापळा रचून थांबवण्यात आलं. मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पुढे असलेल्या पथकानं या वाहनाला घेरून अडवण्यात आलं. या वाहनाची झडती घेतली असता वाहनांमध्ये 3 प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये 89 किलो गांजा, अंदाजे किंमत 13,35,000 रुपये व वाहन 3,00,000 रुपये असा एकूण 16,35,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 31 डिसेंबर 2018 रोजी आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला टोळीविरोधी पथकाचे जे PSI आहे संतोष मनवर यांना इन्फॉर्मेशन मिळाली की काही लोक म्हणजे आर्णी आणि धनोडा फाटा याच्यामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर पुसतकडे गांजाची वाहतूक करत आहेत. तर त्या अनुषंगानं त्यांनी आम्हाला कळवलं. SP साहेबांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही जी काही SOP आहे या NDPS ऍक्ट प्रमाणेची ती SOP प्रमाणे फॉलो केली. शासकीय पंच सगळे इत्यंभूत लागणारी सील वगैरे करणारी सगळी वस्तुस्थिती सगळे साहित्य जप ताब्यात घेतलं आणि आम्ही दरोडा फाट्याच्या अलीकडे पोंडूळ या गावाजवळ जिथून पुसतकडे जाणारा एक रस्ता आहे त्या ठिकाणी ट्रॅप लावून थांबलो. त्या ठिकाणी आम्ही महागावचे तहसीलदार यांना पण बोलवून घेतलं. एक्झिक्यू म्हणजे ते एक गॅजेटेड ऑफिसर आहेत कायद्याप्रमाणे, ते पण आवश्यक आहे आम्हाला. या सगळ्या सापळ्यामध्ये आम्ही थांबलो. साध्या वेशात आमचे स्टाफ API बोंडे आणि संतोष मनोहर यांची टीम तिथं ट्रॅप लावून थांबले. MH 21 पासिंगची इंडिका विस्टा
3856 वाहनाच्या तपासणीमध्ये आम्हाला 3 प्लॅस्टिकचे पांढरे चुंगडे असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आमच्या तपासणीमध्ये. आणि त्याचं वजन केलं तर जवळपास ते 89 किलो वजन गांजाचं आम्हाला मिळालं. आणि कार इंडिका विस्टा 3 इसम ज्यामध्ये एक अल्पवयीन आहे अशा स्थितीमध्ये आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. पंचनामा बाकी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर महागाव पोलीस स्टेशनच्या आदित्य एरिया येत असल्याने महागाव पोलीस स्टेशन येथे रात्री गुन्हा दाखल केला. एकंदरीत 89 किलो गांजा 1 इंडिका विस्टा असा एकूण 16 लाख. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सांगलीत 224 वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाकडून जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील 17 ठिकाणी नाकेबंदी तर 65 ठिकाणी पेट्रोलिंग मोहीम राबवण्यात आली. या तपासणी दरम्यान पोलिसांनी अनेक वाहनांची तपासणी करून सेफ्टी सीट बेल्ट, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, ड्रिंक अँड ड्राईव्ह अशी एकूण 224 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये सेफ्टी बेल्ट न वापरल्यानं 29 वाहन चालकांवर तर वाहन चालवताना मोबाईल वापरल्याप्रकरणी 12 जणांवर तर ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 36, फॅन्सी नंबर प्लेट 2 जणांवर, ड्रिंक अँड ड्राईव्ह या प्रकरणी 92 जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहने जप्त करत दंडात्मक कारवाई करून 242 केसेस दाखल करण्यात आले. 65,900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2018 या दिवशी शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख माननीय श्री सोहेलजी शर्मा सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत मोराटे सर यांचे मार्गदर्शनानुसार सांगली शहरामध्ये 4 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 19 ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाकाबंदीमध्ये त्याच पद्धतीनं बीट मार्शल पेट्रोलिंग आणि व्हेकल पेट्रोलिंगमध्ये सहभाग घेतलेला होता. यामध्ये मुख्यत्वे करून दारू पिऊन जे व्यक्ती गाडी चालवत होते याचा स्पेशल ड्राईव्ह 31 डिसेंबरच्या अनुषंगाने घेण्यात आला. तर याच्यामध्ये टोटल सांगली शहरामध्ये 51 व्यक्तींच्यावर दारू पिऊन गाडी चालवल्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि इतर जवळपास 60 केसेस ज्या MUAC नुसार करण्यात आलेले आहेत. आणि दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्यामुळे शहरामध्ये कोणताही कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. अवैध धंदे त्वरित बंद करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात राजरोसपणे हातभट्टी दारूचे उत्पादन होत आहे. विनापरवाना देशी दारूच्या बाटल्यांची विक्री होते. गुटखा विक्री देखील सुरू आहे. पत्त्यांचे क्लब राजरोसपणे सुरू आहेत. अवैध व्यवसायांवर पोलिसांनी छापे टाकल्यानंतर पोलिसांच्यावरही अवैध व्यावसायिकांकडून हल्ले होत आहेत. तरी देखील पोलीस प्रशासन या अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालत आहे. यामुळे शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीनं अवैध व्यवसायाविरोधात आज मंगळवारी सकाळी 11 वाजता शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर यांच्या नेतृत्वाखाली दरगाह चौकातून कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठिय्या आंदोलन करत पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरत येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. त्याच्यावर कारवाई झाल्या निमित्तानं आज नवीन वर्षाच्या निमित्तानं खरोखरच पोलीस स्टेशनला जाग आणण्यासाठी आम्ही सर्वच पदाधिकारी वेळेत वेळ काढून इथं सर्वच उपस्थित राहिलो. आणि जर 8 दिवस पोलिसांनी कारवाई नाही केली तर ती सर्व जबाबदारी शिवसैनिक घेतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी या पोलीस स्टेशनची राहील एवढंच या प्रसंगी मी बोलू इच्छितो. दरम्यान पोलीस निरीक्षक निरावडे यांनी निवेदन स्वीकारून 2 दिवसात कारवाईला सुरुवात करू असे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाले. शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केल्यानं रस्त्याच्या दुतर्फा काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मोठा तणाव निर्माण झाला होता. प्रोहिबिशन असेल, जुगार असेल, ट्रॅफिकचे असेल, आपल्या सर्व कारवाई चांगल्या आहेत. काल बिझी शेड्यूलमधूनही आम्ही प्रोहिबिशनच्या 5 गुन्हे दाखल केले. ड्रिंक अँड ड्राईव्हचे 3 दाखल केले. रात्री 3 दिवसात आपण 11 गुन्हे दाखल केले ड्रिंक अँड ड्राईव्हचे, जेणेकरून जीवितहानी होऊ नये कुणाची. यापुढे कंटिन्यू कारवाई चालू राहील.
कोल्हापूर शिवळ येथे 85 तोळे सोने चोरी प्रकरणी पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे. शिरोळ शहरात वर्ष अखेरीला कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शिरोळ मुख्य शाखेत झालेली सोन्याची धाडशी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी पोलीस खात्याला आव्हान देणारी असली तरी जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केले. प्री प्लॅनने केल्यानं प्राप्त परिस्थितीवरून दिसून येते. यात प्रामुख्यानं बँकेत CCTV कॅमेरे नाहीत याची माहिती चोरट्यांनी किमान 15 दिवस अगोदर बँकेवर पाळत ठेवून बँकेत कोणकोणत्या सुरक्षतेची कमतरता आहे हे हेरूनच चोरीचा प्लॅन केला असावा. चोरी करताना चोरट्यांनी बँकेतील इतर लॉकरमध्ये असणाऱ्या पैशांचा विचार केला नाही. केवळ सोने हेच टार्गेट ठेवून रेखी केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. यावरून चोरटे सराईत असून कदाचित शेजारच्या राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीनं शिरोळ पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली. चोरट्याच्या तपासासाठी शिरोळ पोलिसांनी 2 कोल्हापूर इचलकरंजी गुन्हा अन्वेषण विभाग जिल्हा पोलीस विशेष पथके अशी 5 पथके रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती तपास अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने यांनी दिली आहे. 7वा वेतन आयोगासाठी कुरुंदवाड पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन. महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने 7वा वेतन आयोग सह विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कुरुंदवाड पालिका कर्मचारी संघटनेने अत्यावश्यक सेवेसह कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. राज्य शासनाने इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करत शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट दिली, मात्र पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा 7वा वेतन आयोगातून वगळले आहे. या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत कामबंद आंदोलन सुरू केल्यानं पालिका प्रशासनात पालिका कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी नसल्यानं नागरिकांना प्रमाणपत्रे व विविध दाखले न मिळाल्यानं नागरिकांची दिवसभर गैरसोय झाली आहे. आमचा हा जो संप आहे हा एका निर्णयावर ठाम आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संपातून माघार नाही असा निर्णय महाराष्ट्र पातळीवरचा आहे. जर त्यांनी लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आमच्या आंदोलनाची तीव्रता शहरातून तालुक्याकडे, तालुक्याकडून जिल्ह्याकडे आणि मुंबईला देवेंद्र फडणवीसना धडा शिकवण्यासाठी सुद्धा आम्ही आझाद मैदानात उतरू अशा प्रकारची घोषणा आम्ही आज करत आहोत. शिराळा तालुक्यात कोकरूडच्या कुस्ती मैदानात साईनाथ रानोडे विजयी झाले आहेत. शिराळा तालुक्यातील मिनी खासबाग म्हणून ओळखला जाणाऱ्या कोकरूड येथील श्रीनाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती लढतीत पुण्याच्या साईनाथ रानोडे याने कोल्हापूरच्या माऊली जमताडे यास 22व्या मिनिटाला पोकळ खिस्सा डावाने चितपट करीत उपस्थित हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पुण्याच्या सतीश सूर्यवंशी याने कोल्हापूरच्या शिवाजी पाटील यास हात काढून घिस्सा डावावर 19व्या मिनिटाला विजय मिळवला. याच नंबरसाठी झालेली संतोष दोरवळ विरुद्ध समाधान पाटील यांची कुस्ती 27व्या मिनिटाला बरोबरीत सोडवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त कुपवाडमधील शाळेत शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं आहे. कुपवाडमधील युवक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघमोडे नगर 26 नंबर शाळेत सर्व मुलांना वह्या वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, शेटजी मोहिते, कुपवाड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर माने व दत्तांना यांचा मोठा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वह्या दत्ता पाटोळे यांचे मित्र कुपवाड शहर OBC संघटनेचे अध्यक्ष पैगंबर शेख व सुनील कोळपे यांनी केले आहे. यावेळी शाळेतील शिक्षकांनी व मुलांनी पाटोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं संयोजन अण्णा ग्रुप वाघमोळे नगर यांनी केलं होतं. तर आभार कुपवाड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर माने यांनी मानले आहेत. याच उपक्रमांना खरं प्राधान्य देणं आवश्यक आहे, कारण मराठी शाळांमध्ये जिल्हा परिषद असेल नगरपालिकेच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त शिकत असतात. त्यांना ज्या प्राथमिक सुविधांची जी अवस्था गरज बघून आणि योगायोगानं दत्ता पटोळेसारखा चांगला माणूस या शाळा व्यवस्थापन समितीला यापूर्वीच अध्यक्ष मिळाल्यामुळं मुलांच्या व्यथा आणि अडचणी, शिक्षकांच्या अडचणी काय आहेत त्यांना माहीत असल्यामुळं
दर वर्षी प्रमाणे या वर्षी हा चांगला स्तुत्य उपक्रम घेतला त्याबद्दल मी दत्ता पाटोळे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी खास करून अभिनंदन करेन. योगायोगा पलूस रामानंदनगर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सायकल फवारणी यंत्राला रयत विज्ञान परिषदेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. शेतीमधील वाढता खर्च, लागणारे कष्ट व त्याबरोबरच मजुरांचे दुर्भिक्ष यामुळे सर्वजण शेतीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. ही स्थिती लक्षात घेऊन रामानंदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या पुढे आले. महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागातील ओंकार पाटील, केतन पवार या विद्यार्थ्यांनी सायकल फवारणी यंत्राची निर्मिती केली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या चौथ्या रयत विज्ञान परिषदेत या सायकल फवारणी यंत्राला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. सायकल फवारणी यंत्र बनवलेलं आहे. त्याचा उपयोग असा आहे की आम्ही इथे ह्या गिअर बॉक्स बसवलेला आहे. जर आपल्याला शेतामध्ये जर औषध मारायचं असेल तर हा त्या काठीमध्ये अडकून आपण हे वर्किंग होऊन याचे औषध फवारू शकते. ज्यावेळी आपले शेत लांब असेल त्यावेळी आपल्या रोडवरून पर्यंत न्यायचे असेल तर आपण हा काढून मोकळा नेऊ शकतो. याचा उपयोग असा आहे की कारण रोडवरून आपण येताना आता कसं आहे याच्यामध्ये सर सारखंच वर्किंग राहिलं तर ते पंप खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर याच्यामुळे काय होणार तेवढ्याच म्हणजे तेवढ्या आपल्याला फवारचं आहे तेवढेच ते वर्किंग होणार. याच्यामुळे पंप खराब होण्याचे चान्सेस कमी होणार. आणि आम्ही ते फवारण्याचे ॲडजस्टेबल केलेले आहे जेणेकरून अगदी हे लहान पिकापासून ते अगदी मोठ्या पिकापासून औषध फवारलं जाऊ शकते. आणि जरी आपल्या उसावरच्या सरीवरती जर औषध मारायचे झाले तरी आपण हे औषध फवारू शकतो. विज्ञान परिषदेमध्ये या दोन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. हे यंत्र आमच्या फिजिक्स विभागाचे प्रमुख डॉक्टर जे बी थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली, भाग्यवंत सर आणि केतन मस्के सरांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यापुढेही त्यांनी पेटंट मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा अशी शुभेच्छा देतो. त्या विभागाच्या या दोन विद्यार्थ्यांनी जे काय हे व्हील स्प्रे मशीन बनवलेलं आहे याचा शेतकऱ्यासाठी खूप मोठा उपयोग आहे. हे स्प्रे मशीन स्त्री पुरुष दोन्हीही वापरू शकतात. त्याचबरोबर हे यंत्र वापरल्यामुळं पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या पाठीवरचा लोड कमी होतो. हातानं जो पंप मारावा लागत होता तो पंप मारणे कमी होतं आणि शेतामध्ये नेणे आणण्यासाठी हे इतकं सुलभ आहे आणि इतक्या कमी खर्चात बनवलेलं आहे त्यामुळं याला उत्तरोत्तर चांगली प्रगती मिळेल आणि याचा खप वाढेल असा मला ठाम विश्वास आहे. आणि ह्या पोरांनी केलेलं कार्य जे आहे ते महान आहे. पलूस आंध्रे येथे हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालं आहे. आंध्रे येथील हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कथाकथनकार हिम्मत पाटील, माननीय प्राचार्य सुहास निकम, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय अशोकराव जाधव यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना विद्या उत्तेजक प्रेरणा पुरस्कारांचे वितरण तसेच विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वितांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारानं ग्रामस्थ, पालक, बंधू भगिनी, सरपंच, उपसरपंच इत्यादी मान्यवर मंडळी मंत्रमुग्ध झाले आहेत. नोटाबंदी हा जनतेला झटका नव्हता, जनतेला आधीच सावध केलं होतं, नरेंद्र मोदी यांनी खुलासा केला आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याशिवाय नोटाबंदीबाबत जनतेला आधीच सावध केल्याचंही मोदींनी मुलाखतीत सांगितलं. नोटाबंदी हा जनतेसाठी झटका नव्हता, वर्षभरापासून आम्ही जनतेला सावध केलं होतं असा दावा नरेंद्र मोदींनी केला आहे. नोटाबंदी ही रातोरात झालेली प्रक्रिया नाही, आम्ही जनतेला आधीच सांगितलं होतं. बेहिशोबी मालमत्ता जमा केल्यास ठराविक दंड भरावा लागेल, मात्र सर्वांना वाटलं आणि नेहमीच्या सरकारप्रमाणे फक्त घोषणा करणार कृती नाही, त्यामुळे लोकांनी दुर्लक्ष केलं. या प्रस्तावाला कमी प्रतिसाद मिळाल्यानं आपण कठोर पावलं उचलल्याचा इशाराही प्रसार माध्यमातून दिला होता असं मोदी म्हणाले आहेत. अहमदनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते, रामदास कदमांचा गौप्यस्फोट. अहमदनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते असा गौप्यस्फोट राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहेत. या आघाडीसाठी मी स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी बोललो होतो असंही रामदास कदम म्हणाले. अहमदनगर महापौर निवडीबाबत रामदास कदम यांना विचारले असता त्यांनी सांगितले आहे की विधानसभा निवडणूक निकाल लागण्याआधी राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिला. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी जागा घेईल अशी भीती आम्हाला वाटत आहे.
अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी भाजप बरोबर आहे यावर शिक्कामोर्तब झालेत असंही कदम म्हणाले. पुन्हा एकदा भाजपने राष्ट्रवादी बरोबर युती केली आहे, मात्र राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आहेत असा आरोप देखील कदम यांनी केला आहे. ज्येष्ठ सिने अभिनेते कादर खान यांचं निधन झालं असून सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडातील टोरोंटो येथे निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. दीर्घ आजारानं ग्रस्त असल्यानं बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरू होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज यानं ही माहिती दिली. मागील 16 ते 17 दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली होती. 2015-16 साली ते कॅनडामध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. कादर खान यांच्या निधनाची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होती. मागील काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑल इंडिया रेडिओनं आपल्या ट्विटरवरून त्यांचं निधन झालं असल्याचं ट्विट केल्यानं कादर खान यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. बॉलिवूड आणि विशेषतः दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खुलेपणाने टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. 9 वर्षाच्या सुरुवातीला आपण 2019 ची निवडणूक लढवणार असल्याचं प्रकाश राज यांनी आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरून सांगितलं आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक न लढवता आपण अपक्षही निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कलाकारांची आणि विचारवंतांची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिनाला 201 वर्ष पूर्ण झाली असून विजयस्तंभाला अभिवादनासाठी लाखोंनी गर्दी केली आहे. कोरेगाव भीमाजवळील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी लाखो आंबेडकरी बांधव कोरेगाव भीमामध्ये आले आहेत. यावेळी विविध पक्ष सामाजिक संघटनेच्या वतीने सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते. यामुळे यावर्षी अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली आहे. जवळपास 7,500 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक सोमवारी रात्रीपासूनच पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली असून छुपे कॅमेरे CCTV ड्रोन यांच्या सहाय्यानं परिसरावर नजर ठेवली जाते. कोरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी झालेल्या दंगलीत करोडो रुपयांचं नुकसान झालं होतं. तसेच एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या दंगलीचे परिणाम देशभरात उमटले होते. त्यामुळे यंदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. कोई भी घातपात न हो इसके लिए तैयारी और लॉ एनफोर्समेंट प्रतिबंधकात्मक कार्रवाई इस हिसाब से प्रशासन ने पूरा प्लान किया है. डिप्लॉयमेंट बड़ी संख्या में की है जिसमें SP के साथ 8 additional SP रहेंगे, 31 DYSP रैंक के ऑफिसर्स रहेंगे, 365 इंस्पेक्टर सब इंस्पेक्टर दर्जा के अधिकारी रहेंगे, 5,000 पुलिसकर्मी रहेंगे और जो DGP ऑफिस से हमें SRPF की 12 कंपनियां 1200 होमगार्ड्स भी मदद के लिए मिले हैं. इसके साथ साथ स्वयंसेवक भी जो कार्यक्रमों के आयोजक हैं उनकी तरफ से 2000 के आसपास स्वयंसेवक मिले हैं और एक एग्जॉस्टिव प्लान किया गया है जिसमें शटल सर्विसेज जो टू एंड फ्रो पार्किंग से लेके कार्यक्रम स्थल तक दी गई है. रिवेन्यू प्रशासन ने इसमें बहुत बड़ा लेके वीडियो कैमरा CCTV कैमरा ड्रोन कैमरा सर्वेलेंस जितना भी हो सके वो किया है. नाकाबंदी डिस्ट्रिक्ट के बॉर्डर्स पे लगाई जाएगी और एक अच्छा वातावरण अच्छा माहौल तैयार हुआ है और मुझे पूरी उम्मीद है और लोगों ने भी जिस तरह का जो फीडबैक दिया है उसके हिसाब से इस साल का जो बंदोबस्त है 1 जनवरी का वो बहुत शांति से और सौहार्द के वातावरण में पार पड़ेगा, इसमें कोई शक नहीं. सोशल मीडिया के जो मैसेजेस थे उसके लिए क्या एक्शन लिया गया है और अभी जो मूवमेंट किया ब्लॉक किया गया नोटिस इशू किया गया कितने लोग? अनफॉर्चुनेटली इसमें हेट मैसेजेस पहले घूमते थे 2 महीने पहले. इसमें जितने भी जो 2 महीने से सोशल मीडिया मॉनिटरिंग चल रहा है और
आज तक महाराष्ट्र में पूरे 45 इस तरह की कार्रवाई प्रिवेंटिव एक्शन जो मैसेज भेजते हैं उनको लोकेट करके की गई है। इलेक्ट्रिसिटी और इंटरनेट देखिए अभी 3 दिन और है और इसके हिसाब से प्रशासन ने दोनों प्रकार की तैयारी की है। अगर इंटरनेट के बारे में कोई डिसीजन लिया जाता है तो जो जितना भी अफेक्टेड एरिया है अफेक्ट होगा नहीं है, शांति रहेगी, लेकिन जिस तरह की सिचुएशन तैयार होगी, अगर कोई ख़राब सिचुएशन तैयार होती है तो सर्टन एरियाज ईयरमार्क करके तालुका लेवल पे उसके बारे में प्रपोजल तैयार। 142 का जो नोटिस है कितने लोगों को इशू किया गया है? 64 लोगों पे 144 उस एरिया में आएंगे नहीं जो दंगे में लीड कर रहे थे, उनके एक तो एमपीडीएम है उसमें दो मेन लीडर उसमें डिटेन किए गए हैं, 3 और लोगों पे भी कार्रवाई एमपीडीएम तय प्रपोज्ड है और 6 लोगों को गिरफ्तार किया गया है और 64 उस एरिया में आएंगे नहीं, ऐसे रिस्ट्रिक्शन उन पर डाली गई। रैलीज के लिए जो आपको रिक्वेस्ट आया था कितने रैलीज को परमिशन मिली और उसके लिए क्या क्राइटेरिया रखा? जो कुछ कंफ्यूजन था सर थोड़ी सी मांगे परमिशन दिया नहीं गया, क्राउड मैनेजमेंट का जो कॉमन प्रिंसिपल्स होते हैं वो ध्यान में रखते हैं, हमने जो स्तंभ का 12 एकड़ जो परिसर है उस पर किसी को परमिशन दिया नहीं है, लेकिन स्तंभ के आगे 200 मीटर से 500 मीटर के एरिया में सभी रैलीज हो रही है, उसमें 5 रैली जिन्होंने हमें मेन पॉलिटिकल पार्टी जो है उन्होंने एप्लीकेशन दी थी और हमने परमिशन दी है, वहाँ बढ़िया तैयारी वगैरह हो रही है। कंडीशन ऐसे डाला गया क्योंकि 500 मीटर्स के दूरी पर रैली तो होगी लेकिन पॉसिबिलिटीज है कि वहाँ पर भी कोई हेटरेट मैसेज या वो तो कंडीशन डाला हुआ है कि 1 जनवरी को बहुत सारा क्राउड वहाँ पर होता है तो क्या आपका भी ऐसा कोई प्लान है? देखिए मैं नेता नहीं हूँ, मैं एक आम कार्यकर्ता हूँ, सेवक हूँ समाज का, तो जो समाज में जो जरूरी बात कहने की वो जाके मैं कहूँगा, जो नेता सभा लेने वाले हैं वो उनकी अपनी वो है। मैं तो एक आम ऐसा कार्यकर्ता हूँ जो 16 महीने जेल में रह के आया निर्दोष होते हुए, दोष सिर्फ इतना है कि संविधान को पूर्ण रूप से स्थापित करवाना चाहता हूँ देश। पालघर पाणजू बेटा नजीक समुद्रात जाणाऱ्या 6 बेकायदेशीर बोटींचा पाठलाग करून 2 बोटींसह 14 जणांना ताब्यात घेतलं आहे। पालघर पाणजू बेटानजीक समुद्रात बेकायदेशीररित्या जाणाऱ्या 6 बोटींचा पाठलाग करून 2 बोटींना ताब्यात घेत त्यातील 14 तरुण संशयितांना पकडण्यात कोस्ट गार्ड कमांडर विजय कुमार व त्यांच्या टीमला यश आले। या घटनेत 4 बोटी व त्यातील माणसे पळून जाण्यात यशस्वी झाले। ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कुठलीही ओळखपत्रे बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळाली नसल्यानं तसेच त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून कोस्टगार्डने त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिलं। देशाला समुद्री मार्गाने येणाऱ्या संशयितांचा मोठा धोका असल्यानं डहाणू येथे कोस्टगार्डनं उभारण्यात आलेल्या हावरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचं काम चोखरित्या केलं जातं। कोस्टगार्ड पोलीस कस्टम आदी विभागांअंतर्गत शनिवारी कमांडर एम विजयकुमार कमांडंट आर श्रीवास्तव आदी विभागाने सजग कोस्टल सिक्युरिटी एक्सरसाइज या मोहिमेअंतर्गत H-194 या हावरक्राफ्ट बोटीद्वारे समुद्रात तपासणी मोहीम राबवली होती। त्यावेळी सकाळी 11:30 पाणजू बेटानजीक डिग्री उत्तरेकडे बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांना पाहायला मिळालं आणि कॅप्टन विजयकुमार यांनी या हावरक्राफ्टनं त्या बोटींचा पाठलाग करायला सुरुवात केली। यातील 2 बोटी कोस्टगार्डनं ताब्यात घेतल्या मात्र अन्य 4 बोटी खाडीच्या बाजूला असलेल्या तिवरच्या बाजूला किनाऱ्यावर होत्या। सर्व लोक त्या तिवरच्या जंगलात गायब झाले। गोंदिया तिरोड तालुक्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून 2 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी आहेत। गोंदिया तिरोड तालुक्यात असलेल्या अदानी विद्युत प्रकल्पाच्या गेट नंबर 3 जवळ 4-चाकी वाहन आणि दुचाकी वाहनाच्या धडकेत 2 लोकांचा मृत्यू तर 2 लोक गंभीर जखमी आहेत। मृतकांमध्ये 58 वर्षीय टेकलाल पटले आणि 55 वर्षीय प्रमिला पेटले यांचा समावेश आहे। कुपवाडमध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक 148वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। कुपवाडमधील मराठी मुलांची जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पाडला। यावेळी माजी विद्यार्थी म्हणून माननीय सन्मती गौडाजे उपस्थित होते। यावेळी अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते। गौडाजे सरांनी शाळेच्या जुन्या आठवणी सांगितल्या। ते म्हणाले
शाळा इसवी सन 1925 ते 1956 या काळामध्ये भागजेवाडा येथे भरत होती. इसवी सन 1956 साली ही शाळेची जागा विकत घेऊन दिनांक 13 मे 1956 रोजी शाळेची इमारत बांधकाम चालू करण्यात आली. असे अनेक जुन्या गोष्टी यावेळी त्यांनी सांगितल्या. तसेच त्यांनी कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली नाही, फक्त कुपवाडमधील शाळेत ही संघटना स्थापन केली आहे असं बोलत या शाळेबद्दल कौतुक केलं आहे. पाटील या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. स्वातंत्र्यवीर धोंडरामवाडी या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. एनवाय मुजावर या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. मोटर बालक संघाचे बापूसाहेब अण्णासाहेब पाटील या शाळेचे माजी विद्यार्थी असून स्वातंत्र्य सैनिक आहेत. माजी विद्यार्थी संघटनेमार्फत मी एवढंच सांगतो की या शाळेला आपण सर्व प्रकारची मदत करणार आहोत, त्यांच्या अशी अडचणी सोडवणार आहोत. केवळ याच शाळेच्या नाही तर कुपवाडमध्ये असलेल्या तीनही प्राथमिक शाळा, उर्दू शाळा यांनाही आपण मदत करणार आहोत. धन्यवाद. FRP थकवलेल्या साखर कारखानदारांच्या विरोधात राजू शेट्टी यांचा कोल्हापूर साखर संचालकांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा. कायद्यानं एक रकमी FRP द्या, अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ऊसाचा हंगाम सुरू होऊन 1.5 महिना उलटला, मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर FRP मिळाला नाही. सरकार आणि कारखानदार मिळून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे, शिवाय कारखानदारांना सरकारच फूस लावत असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. याचबरोबर इथे मी होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. युवा कृषी महोत्सव 2019 बळीराजाच्या उन्नतीसाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भव्य दिव्य कृषी प्रदर्शन. अत्याधुनिक आणि संशोधित पिकांची वाणं, जातिवंत जनावरं आणि पशुपक्षी, अत्याधुनिक शेती अवजारं, शेतीसंबंधी पूरक मार्गदर्शन, अशी शेती पंढरी म्हणजेच युवा कृषी महोत्सव 2019 बळीराजाच्या उन्नतीसाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भव्य दिव्य कृषी प्रदर्शन. स्थळ ग्रामपंचायत शेजारी गडिंग्लज रोड गारगोटी. या दालनाला सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या. स्नेहशक्ती अफाट, कार्यशक्ती विराट, राजा जनशक्तीचा. पृथ्वीराज बाबा पाटील यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छा माननीय रविदादा खराडे, सरचिटणीस सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, माननीय आशिष प्रेम चौधरी, विशाल पोळ, अनिकेत अभंगे, कौतुक चौगुले, माहीत मुल्ला, साहिल शेख, तसेच फ्रेंड्स यूथ फाउंडेशन सांगली. सुहास दादा पाटील, प्रकाश भाऊ करांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा संतोष भाऊ बंडकर, सचिन दादा गळवे, सागर भैया बोडरे, गणेश भाई गोडसे. वाढदिवस कर्तृत्व संपन्न युवक नेत्याचा. राष्ट्रवादी पक्षाचे सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री दत्ता पाटोळे अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा
माननीय सागर माने, कुपवाड शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्ष, माननीय पैगंबर शेख, ओबीसी संघटना कुपवाड शहर अध्यक्ष, माननीय प्रकाश मनगडे माजी अध्यक्ष कुपवाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस व अन्ना ग्रुप वाघमोडे नगर कुपवाड। माननीय श्री सुनील भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय धीरज सूर्यवंशी, उपमहापौर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व हॉटेल रचना, सर्व स्टाफ व कर्मचारी व साथीदार ग्रुप सांगली। सर्वसामान्य लोकांसाठी असामान्य लढा देणारे सांगली जिल्ह्याचे लाडके नेतृत्व माननीय आमदार दिनकर तात्या पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय अजिंक्य भैया पाटील, युवा विचार मंच सांगलीवाडी। सांगलीचा अभिमान, सांगलीचा स्वाभिमान, सांगलीच्या विकासासाठी वाहून घेतलेले गतिमान नेतृत्व माननीय आमदार दिनकर तात्या पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय आमदार दिनकर तात्या पाटील, युवा शक्ती मंच सांगली। तसेच लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग कोल्हापूर, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कोल्हापूर, मुकेश बारोट एई इन्फ्रा प्रोजेक्ट ठाणे, एस व्ही इंजिनिअरिंग अँड कॉन्ट्रॅक्टर्स। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज। क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो। तभी तो एक साल का अमेज़न प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम। हेडलाइंस प्रायोजक डॉक्टर रविंद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली। किंग स्टार अॅक्वासेल अँड सर्व्हिसेस, आर ओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आर ओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स हिरा हॉटेल चौक मिरज। संपर्क 89 56 89 01 44। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया।
यू नो, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है, इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा। या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो। हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील, उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?